हाय हॅलो नमस्कार उर्मिलाज ड्रीम ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आणि आज मी चिकनची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे. इथे अद्रक लसूण घेतलेलं आहे. इथे चार कांदे घेतलेले आहेत. मी ते गॅसवरती भाजून घेणार आहे. आणि इथे मी लकी मसाला घेतलेला आहे. लकी चिकन मसाला आहे. आणि इथे मी चार तेजपत्ता घेतलेले आहे. आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि सुक्या मसाल्यामध्ये मी थोडीशी मी बाजरी घेतलेली आहे. आणि डेसिकेटेड कोकोनट आणि धणे घेतलेले आहेत. तर मी हे सर्व भाजून घेणार आहे. आणि त्यानंतर मी हळद पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर आणि लाल तिखट मिरची पावडर ती सुद्धा मी टाकणार आहे. मी मसाल्यात काय दाखवली नाही तर मी ती पण टाकणार आहे. तर मी सर्व मसाला मी भाजून घेते. आणि मी भाजल्यानंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. तर इथे मी चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन आहे हे. तर मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर मी मसाला भाजून घेते आणि मी तुम्हाला दाखवते. कांदे भाजून घेतलेले आहे. आणि मी एक गॅसवरती एक तवा ठेवते. तवा मी ह्या तव्यामध्ये मसाला भाजते आणि भाकरी करत असते. तर मी एक गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तर मी सर्वात प्रथम मी बाजरी भाजून घेते. तर इथे मी बाजरी भाजून झालेली आहे. आणि मी आता एका ताटात काढून घेते. बाजरी भाजून झालेली आहे. आता मी धणे भाजून घेते. मी धणे टाकलेले आहेत. तर मी गरम मसाला काय वापरणार नाही. गरम मसाला नाही टाकणार मी. कारण इथे बघू शकता हा लकी मसाला आहे. चिकन लकी मसाला. तर ह्या मसाल्यामध्ये सगळा गरम मसाला असतो. तर मी ही मसाल्याची पुडीच टाकणार आहे. तर मी अख्खा गरम मसाला काही टाकणार नाही. फक्त मी तेजपत्ता फोडणीसाठी वापरणार आहे. तर मी इथे बाजरी भाजलेले कांदे पण भाजून झालेत आपले. आणि इथे धणे पण भाजून झालेले आहेत. धणे भाजून घेतलेले मी. आणि इथे आता डेसिकेटेड कोकोनट मी टाकलेले. डेसिकेटेड कोकोनट थोडस मंद आचेवरच भाजून घ्यायचंय. कारण ते हे असतं भुगा असतो त्याच्यामुळे तो लवकर भाजतो. जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तो शक्यतो मंद आचेवरच भाजून घ्यायचंय. तर इथे मी मसाले भाजून घेतलेले आहे. चिकन मी गॅसवरती ठेवते. चिकन शिजण्यासाठी मी थोडस मीठ थोडीशी हळद टाकते. मी चिकन मीठ आणि हळद टाकूनच मी थोडस वाफवून घेते. कधी मी कांद्याची फोडणी अद्रक लसूणची फोडणी देऊन पण मी चिकन शिजवून घेत असते. पण आता ह्या वेळेस मी फक्त मीठ आणि हळदमध्ये चिकन वाफवून घेणार आहे. शिजवून घेणार नाही मी जास्त. कारण ते भाजीमध्ये पण शिजतं ना आणि चिकन लवकर शिजतं. तर इथे मी चिकन वाफवायला ठेवलेलं. थोडस त्याला पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच मी चिकन वाफवून घेणार आहे. मिक्सरमध्ये मसाला फिरवून घेते. बारीक करून घेते. तर इथे आपला गावरान पद्धतीचा मसाला
तयार झालेला आहे काळा कांदा भाजून तयार केलेला। तर आपलं इथं चिकन सुद्धा वाफवलेलं आहे। एक दुसरं पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी भाजीला फोडणी देणार आहे। तर इथे पातेलं गरम झालेलं आहे आणि मी तेल पण टाकलेलं आहे आणि मी फोडणीसाठी 4 तेजपत्ते घेतलेले आहेत। तर मी फोडणीसाठी तेजपत्ता टाकते। तेजपत्ता मी 2 मिनिट फ्राय करून घेतलेला आहे आणि आपण जो तयार केलेला मसाला होता तो मसाला मी टाकून घेते। थोडी कमीच हळद टाकायची कारण आपण चिकन मध्ये पण शिजायला टाकलेली आहे हळद। तर इथे मी मिरची पावडर पाण्यामध्ये थोडीशी पेस्ट करून मग टाकणार आहे। मिरची पावडरची थोडी पेस्ट केलेली आहे आणि ती पेस्ट मी टाकते। जास्त मसाला भाजण्याची पण गरज नाही कारण आपण मसाला पहिले भाजून घेतलेला आहे। लकी चिकन मसाला आहे तर तो मी 1 पुडी टाकते। चवीनुसार मीठ थोडं कमीच टाकायचंय कारण आपण चिकन शिजायला सुद्धा मीठ टाकलेलं होतं। मी 2 मिनिट मसाला फ्राय करून घेतलेला आहे आणि आपण जे चिकन शिजवलेलं आहे ते चिकन मी टाकते। चिकन सुद्धा 2 मिनिट मी फ्राय करून घेते, त्यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित। नंतर आपण चिकन शिजवलेलं पाणी टाकू पहिले आणि नंतर आपण जे मसाल्याचं पाणी ते पाणी टाकू। तर इथे मी चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकताय तुम्ही आपण चिकनला पाणी थोडंसंच अगदी अर्ध ग्लास पाणी टाकलं होतं शिजण्यासाठी, तर ते अर्ध ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर जे मसाल्याचं पाणी होतं ते पाणी टाकू आपण। नंतर तुम्हाला भाजी जशी पाहिजे तशी पाणी तुम्ही टाकू शकता, घट्ट किंवा पातळ पाहिजे तर पातळ तुम्ही पाणी जसं पाहिजे तसं पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता। मी माझ्या पद्धतीने मी पाणी टाकलेलं आहे, मला जास्त घट्ट बी नाही आणि जास्त पातळ बी आवडत नाही, तर मी माझ्या पद्धतीने मी पाणी टाकते। चिकन शिजलेलं आहे आणि मी आता थाली उतरून घेते। गॅसवरून उतरून घेते, या साईडला तवा ठेवून घेते, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ह्या साईडला मी भाकरी करायला तवा ठेवलेला आहे। तर मी भाकरी आणि भात चिकनची भाजी असं दुपारचं जेवण आहे आमचं। तर मी शक्यतो दुपारी जेवण बनवतच नाही कारण मी सकाळी बनवलं नव्हतं आज,
त्यामुळे मी आज दुपारी जेवण बनवलंय, तर चला म्हटलं एखादा व्हिडिओ तयार करू आपण, तर त्यामुळे मी आज दुपारच रुटीन तुम्हाला दाखवत आहे। तर मी आता भाकरी करून घेते, भाजी तर आपली झालेलीच आहे, आणि आता मी भाकरी करून घेते आणि मी दाखवते तुम्हाला। तर इथे भाकरी झालेली आहे आणि मी भाताचं कुकर लावलेलं आहे ह्या साईडला, इथे भाजी पण झालेली। आता मी कांदा कापते आणि कुकर झाला की मग जेवायला बसणार आहे आम्ही। भात तयार झालेला आहे आणि आम्ही आता जेवायला बसणार आहे। आमची आता दुपारची जेवण झालेले आहेत। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा। जेव्हाही माझे व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला दिसतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। पुन्हा एकदा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।